दिनांक 6 मार्च 2023 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून 20% अनुदानावरील 40% अनुदानावरील शिक्षकांकरिता एक महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच शाळा अनुदानाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र हे निर्गमित करण्यात आलेला आहे। प्रति माननीय प्राचार्य मुख्याध्यापक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा नाशिक याचा विषय आहे कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या तसेच विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यतिरिक्त मूल्यांकन त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे, यापूर्वी अंशतः अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून अनुदान मंजूर करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे। शिक्षण उपसंचालक यांचं 2 मार्च 2023 रोजीचं पत्र। तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की उपरोक्त पत्राचे अवलोकन करून त्यानुसार दिनांक 8 मार्च 2023 बुधवार रोजी सोबत जोडण्यात आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी रामाबाई आंबेडकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक येथे सकाळी 11 ते 5 पर्यंत कागदपत्राची प्रत्यक्षात पडताळणी करण्यात येणार आहे। सदरच्या शिबिरात खालील देण्यात आलेली कागदपत्रे सादर करणे आपणास बंधनकारक राहील। शिबिरात येताना संबंधित शाळेचे मुख्य लिपिक व प्राचार्य यांनीच उपस्थित राहावे। शिबिरास कोणीही गैरहजर राहू नये। वेळेत माहिती सादर न केल्यास संबंधित शाळेचे मुख्य लिपिक व प्राचार्य जबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी। सोबत नमुना तक्ता जोडण्यात आलेला आहे, यांच तक्त्याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर करावा। प्रस्तावातील प्रत्येक पान प्राचार्य यांनी स्वाक्षरी प्रमाणित करणे अत्यावश्यक आहे। 3 प्रती सादर करण्यात यावा। प्रवीण पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक। यासोबत प्रस्तावासोबत सहपत्र सोबत जोडावी। 1 निर्देश पत्र म्हणजेच कवरिंग लेटर कवरिंग पत्र, 2 अनुक्रमणिका, 3 बिंदू नामावलीची प्रत संस्था अल्पसंख्याक असल्यास प्रमाणपत्र, 4 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मान्यताबाबत शासन आदेशाची शिक्षण उपसंचालक यांचा तुकडी मान्यता आदेशाची प्रत, 5 उच्च माध्यमिक विद्यालय मूळ मान्यता ठिकाणी सुरू असल्याबाबतचे हमीपत्र, 6 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे स्थलांतर झाले असल्यास शासन आदेशाची प्रत, 7 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे हस्तांतर झाले असल्यास शासन आदेशाची प्रत, 8 सन 2021-22 व 22-23 या वर्षी UDIS घोषवारीची प्रत, 9 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक चेहरा ओळख प्रणाली असल्याचा पुरावा, खरेदी केल्याचा पुरावा अथवा हमीपत्र, 10 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचा घोषवारा, 11 दिनांक 30/11/2022 पर्यंतची सरळ प्रणालीतील नोंदविलेली विद्यार्थी संख्या घोषवारा संगणकीय प्रत व यादी, 12 संच मान्यतेच्या प्रती, 13 पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत NPS समाविष्ट होण्यास तयार असल्याबाबतचे प्रमाणपत्र, 14 मान्यताप्राप्त कार्यरत कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यतेच्या प्रती, 15 शासन निर्णय दिनांक 15 फेब्रुवारी 2021 प्रत 40% टप्पा अनुदानासाठी, 16 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यतेच्या प्रती व शालार्थ IDच्या प्रत 40% टप्पा अनुदानासाठी, 17 शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 मधील प्रमाणपत्र, 18 प्रपत्र A, B, K लागू असलेले कॉलम 1 ते 25 परिपूर्ण भरण्यात यावे। टीप सर्व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यांनी सरळ पोर्टलवरील आधार व्हॅलिडेटेड विद्यार्थी संख्या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रमाणित करून प्रस्तावासोबत सादर करणे बंधनकारक आहे। ऑनलाईन सरळ पोर्टल घोषवारा दिनांकानुसार प्रमाणित करण्यात येईल। यासोबत याआधी देखील प्रसिद्ध झालेलं 2 मार्च 2023 रोजीचं पत्र देखील या पत्रासोबत जोडण्यात आलेलं आहे। तर हे 2 मार्च 2023 रोजीचं पत्र शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी जे निर्गमित केलेलं होतं की जे याआधी आपण बघितलं आहे।